नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन याचा स्कोप कसा आहे। जर तुम्ही पण विचार करत असाल की बी सी ए करायचा, तर त्याच्यामध्ये स्कोप कसा आहे कसा नाही तुम्हाला माहिती नाही, तर हेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला बघूया की बी सी एचा कोर्स कसा, स्कोप कसा असतो। तर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो। तर चला बघूया बी सी ए जो आहे त्याचा स्कोप कसा आहे। तर बी सी ए कोर्स जो आहे त्याचा जो स्कोप असतो तो जास्ती तर आय टी सेक्टरमध्ये, म्हणजे बी सी ए झाल्याच्या नंतर जे जास्ती तर मुलं जे असतात ते आय टी सेक्टरमध्ये प्लेस होत असतात। आणि याचा जर स्कोप बघितला आपण तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये खूप स्कोप राहणार आहे बी सी एला, कारण ज्या प्रकारे आपला भारत डेव्हलपमेंट करत आहे, टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे करणारे, वेब डेव्हलपमेंट करणारे खूप लागणार आहेत भारतासाठी। आणि बी सी एमध्ये तुम्हाला तेच शिकवलं जातं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट। तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये बी सी एला खूप स्कोप राहील, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ की याचा स्कोप कमी होईल की काय, तर काही फरक पडणार नाही, उलट जास्ती स्कोप राहणार आहे। आय टी सेक्टरमध्ये तर खूप स्कोप आहे बी सी एवाल्यांना, कारण जास्ती तर मुलं आय टी सेक्टरमध्येच प्लेस होता बी सी एवाले। तर बघा हा स्कोप होता बी सी एवाल्यांसाठी।